एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट। परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत आजही कोणताही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणखीनच चिघळणार आहे। एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाईची एसटी महामंडळाने तयारी केली आहे। निलंबनानंतर आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई होणार आहे। प्रवाशांची गैरसोय करून संपावरती गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी गमवावी लागणार आहे। एसटी महामंडळ कडक पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। दीपक, आज का तोडगा निघू शकला नाही? एसटी कर्मचारी संघटनांचं नेमकं म्हणणं काय आहे? मुद्दा कुठे अडला? रेश्मा, एसटी कर्मचारी संघटना अद्यापही संपावर ठाम आहे, त्यांनी संप मागे घ्यायला तयार नाहीत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं, परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केलं होतं, मात्र हा संप आणखी चिघळण्याची शक्यता दिसते आणि हा संप एसटी कर्मचारी मागे घेत नाही आहेत, यामुळे प्रवाशांची गैरसोय होते मोठ्या प्रमाणावर। आणि कालच एसटी महामंडळाने कारवाईचं पहिलं पाऊल उचललं होतं, काल 342 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि आणखी आज 500 वर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। साधारणतः हा आकडा आता 918 गेलेला आहे, म्हणजे आतापर्यंत काल आणि आज मिळून 918 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय। मात्र एसटी महामंडळ इथेच थांबणार नाहीये। एसटी महामंडळ आता जर संप मागे घेतला नाही कर्मचाऱ्यांनी, त्याच्यापेक्षा आणखी कडक कारवाईच्या तयारीत आहे आणि कायमस्वरूपी नोकरीवरून एसटी कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी आता एसटी महामंडळाने सुरू केलेली आहे। आजच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, त्यामुळे आता आणखी कडक भूमिका घ्यायचा निर्णय जो आहे तो परिवहन मंत्री त्याचबरोबर एसटी महामंडळाने घेतलेला आहे। आणि आता कर्मचारी जर कामावर आले नाहीत तर त्यांना कायमस्वरूपी नोकरीवरून काढायचं अशी भूमिका आता एसटी महामंडळ घेत आहे। त्यामुळे हा कर्मचारी आता या सगळ्या भूमिकेनंतर, म्हणजे राज्य सरकारच्या कडक कारवाईनंतर काय पाऊल उचलणार, संप मागे घेणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि हा संप मोडून काढण्याचा हा राज्य सरकारचा आणि एसटी महामंडळाचा प्रयत्न म्हणावा लागेल, कारण थेट कामावरून काढण्याची कारवाई जर सुरू झाली तर कर्मचारी हादरतील आणि कदाचित ते कामावर येतील अशी एसटी महामंडळाला आशा आहे। आणि त्यामुळेच एसटी महामंडळाने आता निलंबनाच्या कारवाईनंतर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचं दुसरं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय। कदाचित उद्यापासून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय जो आहे तो अंमलात येईल अशी शक्यता आहे, जर एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले नाही तर। रेश्मा, निश्चित। दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। राज्यात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि निदर्शनं सुरू आहेत। आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या हक्काच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। भंडारा जिल्ह्यातील तुमसर डेपोतील 10 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय, हे निलंबन रद्द करण्यात यावं आणि आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। यवतमाळमध्ये सरकारनं संपकारी 57 कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतरही संप सुरूच आहे। सरकार दडपशाही करत असेल तर उद्रेक होईल असा इशारा आंदोलक कर्मचारी संघटनांनी दिलाय। यवतमाळ, पांढरकवडा, राळेगाव यासह जिल्ह्यातील सर्व जागरातल्या एसटी फेऱ्या बंद झाल्या आहेत। सह्याद्रीची उंची म्हणजे